त्र्यंबकेश्वर तालुक्यात सद्यस्थितीत फक्त 4 कोरोना पॉझिटिव्ह, डॉक्टर रेखा सोनवणे यांची माहिती। आज मकर संक्रांतीच्या पार्श्वभूमीवर त्र्यंबकेश्वर तालुका येत्या 2-3 दिवसात कोरोना मुक्तीच्या वाटेवर असून ही गोड बातमी त्र्यंबकेश्वर पंचायत समितीच्या कोरोना अहवालात दिसली। दिनांक 14 जानेवारी 2021 लेटेस्ट आकडेवारीनुसार त्र्यंबक तालुक्यात आत्तापर्यंत त्र्यंबकेश्वरमधील चालू घडामोडी जाणून घेण्यासाठी आत्ताच त्र्यंबकेश्वर नगरीच्या लोकप्रिय कबीर न्यूज नेटवर्क या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनला प्रेस करा। 538 रुग्ण पॉझिटिव्ह होते, त्यापैकी त्र्यंबकेश्वर शहरात 187 तर जिल्हा परिषद हद्दीत 351 मिळून 538 रुग्ण पॉझिटिव्ह होते। यापैकी ठणठणीत बरे होऊन 507 रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत, यामध्ये आत्तापर्यंत 13 रुग्ण मयत झाले आहेत। सध्या कोविड केअर सेंटरमध्ये 1, डेडिकेटेड कोविड हॉस्पिटलमध्ये 1 तर होम आयसोलेटेडमध्ये 2 असे 100% बरे होणारे ॲक्टिव्ह रुग्ण फक्त 4 आहेत। दरम्यान शाळा सुरू होत असल्याने आत्तापर्यंत टप्प्याटप्प्याने शिक्षकांचे स्वॅब घेण्यात येत असून बहुतेक वेळा निगेटिव्ह अहवाल येत आहेत। सध्या 30 शिक्षकांचे अहवाल प्रलंबित आहेत। आता त्यांच्या रिपोर्टकडे सर्वांचे लक्ष लागले आहे, अर्थात हे शिक्षक कोणी आजारी अगर संशयित रुग्ण नव्हते। वर्गांवर पाठवण्याअगोदर तपासणी करून पाठवणे हा एकच उद्देश तालुका शिक्षण विभागाचा व आरोग्य विभागाचा असल्याची माहिती गट शिक्षणाधिकारी राजेंद्र शिरसाट व आरोग्य अधिकारी डॉक्टर मोतीलाल पाटील यांनी दिली। विशेष म्हणजे COVID-19 आटोक्यात आणण्यासाठी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर मंदाकिनी बर्वे, तालुका वैद्यकीय अधिकारी डॉक्टर मोतीलाल पाटील, सर्व डॉक्टरांची टीम, प्रशासन या सर्वांना आहे। कोरोना मिशनमध्ये भाग असणाऱ्या कोरोना योद्ध्यांचा नुकताच सत्कार निरंजनी आखाड्याचे महंत 1008 श्री श्री स्वामी सोमेश्वरानंद सरस्वती व त्यांच्या सहकाऱ्यांनी केला होता।